प्रत्येक मनुष्याला त्याच्या जन्मापासून ते मरेपर्यंत गुरुची आवश्यकता असते. त्याचा प्रथम गुरु म्हणजेच त्याचे जन्म देणारे आई वडील. प्रत्येक मनुष्याला त्याची आई ही जगातील पहिले पाऊल टाकण्यास शिकवते आणि वडील हे जबाबदारीचं छत्र त्याच्या डोक्यावरती धरतात आणि चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देतात. माणसाचा दुसरा गुरु असतो तो शिक्षक. हे त्याला ज्ञान देऊन घडवत असतात. त्यामध्ये व्यवहार, भाषा, शिस्त यांचं शिक्षण जीवनाला आकार देते आणि मग तो आपले जीवन खऱ्या अर्थानं जगू लागतो. आणि मग या धकाधकीच्या जीवनात त्याला सुख आणि आनंद मिळत नाही आणि मग त्याला तिसऱ्या गुरुची आवश्यकता भासते आणि ते म्हणजे आध्यात्मिक गुरु. हे गुरु आपल्याला जीवनामध्ये स्वतःची ओळख करून देतात आणि मग आपल्याला आत्मिक सुख आणि आनंद प्राप्त होतो. आणि म्हणूनच आपल्या गुरूंचे उतराई होणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य असतं आणि म्हणूनच ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. अशीच गुरुपौर्णिमा राहुरी येथील जंगली महाराज मेरदंड आश्रम इमामपूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी भव्य सत्संग सोहळा संपन्न झाला. श्री संत बाळकृष्ण स्वामी महाराज आणि भागवताचार्य आरती शिंदे यांचे सत्संग प्रवचनाचा लाभ भाविकांनी घेतला. अर्थाने बापाच्या पाठीमागे सुद्धा बापाची किंमत साबूत ठेवणारी जर कोण असेल तर ती एकमेव माझी असणारी कन्या आहे. आणि म्हणून तर संत मायबाप सांगतात, दादा तुमच्याकडे काय चिपुरुषी वृत्ती असेल ती सोडून द्या, पण माझ्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी म्हणावं कि लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, त्यानंतर संत दर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी बालब्रह्मचारी बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, सुभाषराव नांदे आणि काळे आबासाहेब देवीदास यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आज गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमा म्हणजे सद्गुरूचं पूजन, सद्गुरूचं पूजन म्हणजे व्यासपूजन. आणि व्यास पूजनासाठी सर्व भाविक या ठिकाणी सद्गुरूच्या रूपामध्येच येऊन सद्गुरूच्याच रूपाची केलेली ही पूजन ही अत्यंत आत्मरूपाची असलेली गुरुपूजा सर्व भाविकांनी या पंचकृतीने सर्व कार्यकर्त्यांनी सर्व माता महिलांनी येऊन पार पाडली, त्याबद्दल धन्यवाद. हा जो आश्रम आहे ह्या आश्रमामध्ये पूर्ण जंगल होतं, संपूर्ण काट्यानं गुंफलेला हा आश्रम होता आणि ह्या महाराजांचं पदस्पर्श ह्या आश्रमाला लागलं आणि ह्या आश्रमात बाळकृष्ण महाराजांचं ह्या आश्रमाला पाहू लागलं आणि ह्या 2006 साली आणि ह्या आश्रमाचं नंदनवन झालं आणि याचा दावरेचे रूप येवण्याचे रूप दावरेद्वारे त्याचा वेध गेला गगनावरी असं मावलीच्या उभेप्रमाणे आणि हळूहळू हा आश्रम फुलत चाललेला आहे. अनेक कष्ट बाळकृष्ण महाराजांनी घेतले, अनेक त्रास त्यांनी सहन केला आणि काट्याची पांघरावर चालून हा आश्रम त्यांनी नंदनवन केलं, फुलला हा आश्रम. आज गुरुपौर्णिमा, या गुरुपौर्णिमेचं प्रवचन झालं, आरतीसाहेबजीं त्यांचं गुरुविषयी प्रवचन झालं, त्याच्यानंतर बाळकृष्ण महाराजांची व्यासपूजा झाली आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण जो पंचक्रोशी आहे, पाचेगाव, इमामपूर, निंभारी, कुणदगाव, पाचेगाव, खुपकी, गोनेगाव ह्या परिसरातील भाविक ह्या ठिकाणी आनंदाने आणि येऊन ह्या ती आश्रमाची सेवा करतात आणि आश्रम उज्ज्वल असा व्हावं असे प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि आश्रम उत्तम अनेक प्रकारे खुलावा, या आश्रमाला अनेक लोकांनी सहभाग करावा, आपल्या हाताने मदत करावी आश्रमाला आणि बाळकृष्ण महाराजांचं आश्रम मांडे आलेले आणि विशेष म्हणजे याला जे भोजन आले पुरणगावून मांड्याचं जेवण आलेलं आहे, येवला तालुका पुरणगाव येथून ह्या सर्व भाविक भक्तांना संपूर्ण मांडे जेवण आणि आमरसाचं जेवण यांनी प्राप्त केलं आहे, हे त्यांचं आभार मानायला पाहिजे. येवला तालुक्यातून पुरणगाव येथून हे भक्तमंडळ आपलं सेवाधारी इथं आलेले आहेत आणि यांनी ह्या लोकांना अन्नदानाचं पवित्र असं काम केलेलं आहे. आज गुरुपौर्णिमा, आणि गुरुपौर्णिमा म्हटली ना की प्रत्येक भक्ताला ओढ असते ती आपल्या गुरुला भेटण्याला जाण्याची, गुरुचा आशीर्वाद घेण्याची.
आपण जे काही समाजामध्ये करतोय, जे काही आपण आपल्या संसारात करतोय, तो दिवस असतो आज सगळं सोडून आपल्या गुरूंकडे जाण्याचा, गुरूंचा आशीर्वाद घेण्याचा. आजची ही गुरुपौर्णिमा आमच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर आणि अतिशय उत्साही आनंदही होती. कारण आज विश्वात्मक जंगली महाराजांचा जो आश्रम आहे, इमामपूर तालुका नेवासा इथे, मेरुदंड ज्या नावाने ओळखलं जाणारं आश्रम, आमचे बाळकृष्ण महाराज जे आहेत ते इथं आले आणि या उसाळ भागामध्ये त्यांनी एक सुंदर असा आश्रम या ठिकाणी उभा केला आणि आम्हा सगळ्या भक्तांना विश्वात्मक जंगली महाराजांचं जे प्रेम आहे ते इतकं जवळ आणून दिलं. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की गुरुच आमच्या जवळ आला आहे आणि म्हणून आम्ही सगळे भक्त अतिशय खुश आणि अतिशय आनंदात आहोत. या परिसरामध्ये 12 एकर क्षेत्रामध्ये पूर्ण ज्या पद्धतीने काट्या होत्या पण या पद्धतीने इथे पूर्ण लेवल झाली आणि सरासरी 15 ते 16 लाख रुपयाचं या परिसरामध्ये बांधकाम झालं. आणि आमदार ह्या वर्षी 2016 आमदार बाळासाहेब मुकुटे साहेब यांच्या माध्यमातून या परिसरात आज एक मोठा सभामंडप मिळाला आणि पुढे त्याच्यासमोर गावकरी या पंचकुशीतल्या गावकरी यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये लोकवर्गणीमधून 1-9 ते 10 लाख रुपयाचा कॉलम उभारून सभामंडपाचं काम चालू आहे, पुढले काम चालू आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, यानिमित्त कुठले कार्यक्रम आपण आयोजित केले? आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज इथे श्री संत बाळकृष्ण महाराज यांचे प्रवचन होते, तसेच स्वातीताई शिंदे यांचंही ह्या ठिकाणी आज प्रवचन होतं, तसेच सगळ्यांना संत दर्शन झालं. यानंतर आम्ही जेवणाचा मांड्यांचा कार्यक्रम इथे ठेवला. या सोहळ्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे, युवा नेते उदय गडाख, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस प्रकाश चिते, पंचायत समितीचे संचालक विक्रम चौधरी, अशोक कारखान्याचे संचालक दिगंबर तुवर, पोलीस पाटील सुधाकर काळे, सरपंच दिनकरराव काळे आणि उपसरपंच शेख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाप्रसंगी महाप्रसाद म्हणून मांडे आणि आमरसाचं जेवण देण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जंगली महाराज आश्रम हा संगमेश्वरपासून थोड्या अंतरावरती आहे. संगमेश्वर म्हणजे ज्या ठिकाणी मुळा आणि प्रवरा नद्यांचा संगम होतो आणि पुढे चालून या नदीला मुळा प्रवरा या नावानं ओळखलं जातं. या नदीकाठी 2006 आश्रमाची स्थापना झाली. या आश्रमासाठी शेतकऱ्यांनी जवळपास 12 एकर जमीन दान केली आहे. त्यामध्ये बाळासाहेब काळे, चंद्रभान काळे, शिवाजी काळे, नामदेव काळे, परसराम काळे, बबन काळे आणि बाळासाहेब काळे यांचा समावेश आहे. या आश्रमाला पडेगाव येथील तोरणेताई यांनी इंडिका गाडी दान केली. अशा या योग्याच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर मन प्रसन्न आणि आत्मिक शक्ती वाढल्याशिवाय राहणार नाही. न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे, एस 9 मीडिया, राहुरी.